नमस्ते, मी डॉक्टर हेमंत जोशी. नमस्ते, वसंत बांदेकर, मापसा, गोवा. व्हिडिओ नंबर 16. डॉक्टर रॉय टेलर यांची गोष्ट. डॉक्टर रॉय टेलर यांची गोष्ट सांगता आम्ही. हे इंग्लंडमध्ये आहेत. हे मी इंग्लंडात होतात. यांचा अभ्यास स्टडी केला. लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झाला. लॅन्सेटात प्रसिद्ध झालं असं, एकदम फेमस झालं असतं. हां, 5 डिसेंबर 2017. वाचा. त्याने शंभर किलोच्या वर वजन असलेले डायबिटीस असलेले मधुमेह असलेले 300 अलग गावचे, वेगवेगळे गावातले घरी राहणारे लोक घेतले. घरात राहताल त्यांगेले. त्यांचे दोन भाग केले. पहिल्या भागात नेहमीसारखं औषध, पथ्य जेवण चालू ठेवलं. एक वर्षाने या 149 पैकी 6 लोकांचा मधुमेह कमी झाला. बाकीच्यांचा तसाच राहिला. किंवा वाढला. औषध पण वाढलं. औषधही वाढले. दुसरा पार्ट असेल तो त्यात पण 149 लोक घेतील. त्यांनी औषधच बंद केले. आणि त्यांना 800 कॅलरीचं अन्न दिले. आणि 800 कॅलरीचे त्यांना खाऊचे अन्न फूड दिले. आणि व्यायाम सांगितले. एक वर्षानंतर दुसऱ्या गटातले म्हणजे औषध बंद केलेल्या गटातले औषध बंद झाले. सगळ्यांचे वजन 10-10 किलोनी कमी झाले. दर चौथ्या माणसाचं वजन तर चौथी माणसाचे 15 किलोच्या वर कमी झालं. 15 कमी झाले. जेवढं वजन कमी झालं तितली वजन कमी झाले. त्या हिशोबाने रक्तदाब कमी झाला. ब्लड प्रेशर कमी झालं. मधुमेह कमी झाला. शुगर कमी झालं. डायबिटीस कमी झालं. यांचं 25% वजन कमी झालं. 25% कमी वजन कमी झालं. दुरुस्ती दर चौथ्या माणसाचं वजन दर चौथ्या माणसाचे वजन 15 किलोपेक्षा जास्त कमी झालं. 15 किलोपेक्षाही जास्त कमी. औषध बंद झालं. धडा असा आहे, लेसन अशी असते की आपण जर आम्ही रोज 800 कॅलरी खाल्ल्या, फक्त 800 कॅलरी खाल्ल्या आणि व्यायाम केला, खेळलो, चाललंय, कष्टाची काम, आपला मधुमेह रक्तदाब आम्हाला त्याचा रक्तदाब कमी जाऊ शकतो. सॉरी, या कमी जाते. म्हणजे 1 किलो भाजी, कोशिंबीर सॅलॅड, 1 किलो भाजी कोशिंबीर सॅलॅड बिनगोडची फळं खाल्ले तर 200 कॅलरी मिळतात. असं भरपूर खा. असे खूप किती पण खा, कितलंही खा. आणि प्रत्येकी एक जे सांगणार आहे ते खाल्ला. जे सांगेल ते खाल्ले तर 100 कॅलरी मिळतात. 100 कॅलरी मिळतात. आपलं जेवण मोजा. एक चहा, एक पोळी, एक वाटी भात, एक वाटी डाळ, एक वाटी भाजी, एक वाटी उपमा, एक वाटी पोहा. असं जर खाल्ले प्रत्येकी 100 कॅलरी मिळतात. असे 8 वाट्या तुम्ही खाऊ शकता. भाजी कोशिंबीर किती पण खाऊ शकता. भाजी आणि सॅलड जाय तिथली खाया. तर रोज वजन घटेल. वजन तुम्हाला घटेल. तुम्हाला ब्लड प्रेशर कमी येतं. साखर घटेल. शुगर कमी जातं. आणि तुम्ही छान व्हाल. तुम्ही एकदम बरे जातो. हे सगळ्यांना सांगा. आपल्या डॉक्टरना सांगून करा. जसं साखर जशी साखर वजन रक्तदाब घटेल आणि ब्लड प्रेशर कमी येतं. औषधं पण कमी होऊ शकतात. औषधी कमी जाते. जास्त माहितीसाठी इंटरनेटवर डॉक्टर हेमंत जोशी डॉक्टर विनायक हिंगणे लिहा. दोघांचे फेसबुक पानं बघा. ब्लॉग बघा. वेबसाईट पाया. आणि हे व्हिडिओज बघा. सगळे व्हिडिओज बघा. हे सगळ्यांना सांगा. आणि सगळ्यात सांगा. 1600 भाषेत सांगा. भारत छान करून टाका. भारत सुंदर करून टाका. कारण दर तिसऱ्या माणसाला हा आजार आहे. दर तिसऱ्या माणसाक सगळ्यात हे असे आजार. सगळ्यात आजारी आहे. सगळ्यांना सांगा. जय हिंद. जय हिंद. डॉक्टर हेमंत जोशी.